नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही आहे इयत्ता 10वीची बोर्ड प्रश्नपत्रिका 2016 ची आणि यामधील हा जो पहिला प्रश्न आहे हा एकामागील व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे घेतलेला आहे. आज आपण घेऊया यातील प्रश्न क्रमांक 2. एकूण 6 उपप्रश्न दिलेले आहे मित्रांनो, 6 पर्यंत हे बघा. आणि या 6 पैकी आपल्याला कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. तर हे कसे सोडवायचे खूप सोपं आहे मित्रांनो. बघा आपण पहिला प्रश्न सोडवूया. पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 7 व साधारण फरक 2 आहे, तर त्या अंकगणिती श्रेणीची पहिली 3 पदं शोधायची. बघा मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद जे आहे तर ते 7 दिलेलं आहे, अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद. तर या ठिकाणी आपण हा जो प्रश्न क्रमांक 2 आहे तर तो सोडवतोय मित्रांनो. तर त्यातलं हे पहिलं उत्तर की ज्यामध्ये एका अंकगणिती श्रेणीचं म्हणजे अर्थात येथे दिलेली जी अंकगणिती श्रेणी आहे त्यातील पहिलं पद म्हणजे ए, की जे 7 दिलेलं आहे. आता जो फरक आहे तर तो फरक 2 आहे आणि या फरकला आपण डी या अक्षरानं दर्शवित असतो. तर तो फरक 2 आहे आणि आपल्याला शोधायची पहिली 3 पदे. आता ही पहिली 3 पदे कशी शोधायची तर खूप सोपं असतं मित्रांनो. आपण पहिल्या पदाला T1 म्हणत असतो, तर या ठिकाणी T1 बरोबर ए बरोबर 7 म्हणजे पहिलं पद जे आहे तर ते एची किंमत म्हणजे पहिलं पद होत असतं, तर त्यामुळे एची किंमत 7 झाली. हे 7 हे पहिलं पद झालं. आता दुसरं पद म्हणजे काय, तर या 7 मध्ये फरक मिळवत चालायचा. जसं की 7 मध्ये 2 मिळवले तर 9 मिळतील आपल्याला. आता या ठिकाणी घ्यायचा 7 अधिक 2 म्हणजे याचं उत्तर आपल्याला मिळालं 9. आता परत आपण तिसरं पद काढत असताना आपलं जे अगोदरचं पद आलेलं आहे दुसरं पद, तर ते परत खाली घ्यायचं आणि यासोबत पुन्हा फरक मिळवायचा. म्हणजे नंतरचं पद ज्यावेळेस आपण काढतो तर त्यावेळेस त्यामध्ये फरक मिळवायचा असतो. 9 मध्ये जर 2 मिळवले तर 11 मिळाले. आता ही 3 पदं आली मित्रांनो, या दिलेल्या अंकगणिती श्रेणीची 3 पदे आणि आपल्याला विचारलेली आहे 3 पदे शोधा, की जी आपण ती शोधली. पहिलं पद आहे 7, नंतर आहे 9, नंतर आहे 11. विद्यार्थी मित्रांनो, त्या पद्धतीनं मी या ठिकाणी एक वाक्य सुद्धा मांडून घेतलंय. आता येऊया आपण दुसऱ्या प्रश्नावर. बघा दुसरा प्रश्न काय आहे, दुसरा प्रश्न आहे पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. मित्रांनो, वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती असतात, अवयव पद्धत, सूत्र पद्धत आणि त्यानंतर असतं एक पूर्ण वर्ग पद्धत. तर हे आपल्याला सोडवायचं आहे अवयव पद्धतीनं. तर समीकरण मांडूया. दिलेलं वर्ग समीकरण आहे x² नंतर -7x नंतर -10 = 0 आणि आपल्याला याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. तर अवयव पद्धतीने समीकरण सोडवत असताना आपल्याला काय करायचं, जर इथला सहगुणक हा 1 मोठा नसेल तर आपण हे जे स्थिर पद आहे तर हे ॲज इट इज या ठिकाणी मांडून घेत असतो आपल्याला रफ वर्कसाठी. आता हे जे 10 आहेत हे अधिक चिन्हासह या ठिकाणी आपण मांडले. आता या 10 अवयव शोधायचे. आता अवयव म्हणजे काय, तर आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या आहे की ज्यांचा गुणाकार 10 येईल. जसं की समजा 5 × 5 = 5 × 2 = 10 ह्या त्या 2 संख्या आपण शोधल्या. आता मित्रांनो, या ठिकाणी 7 आहे, यांची जर आपण बेरीज केली 5 × 2 तर ती 7 येते. म्हणजे हे ह्या ज्या 2 आपण संख्या शोधल्या तर या ठिकाणी ह्या परफेक्ट मॅच होत आहेत. मग राहिला प्रश्न चिन्हांचा, तर हे जे चिन्ह आहे हे नेहमीसाठी मोठ्या संख्येला द्यायचं असतं या अवयवामधल्या. मग आता मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे तर ते वजा आहे, तर ते या ठिकाणी आपण देऊया. जर अधिक चिन्ह दिलं तर यांची वजा बाकी होईल. 5 × 2 = 2 केल्यावर 3 उत्तर मिळेल, या ठिकाणी 3 नाही. मग या 2 आपण वजा चिन्ह देऊया. आता समान चिन्ह म्हणजे बेरीज होत असते, 5 × 2 बेरीज 7 होणार. आता आपण या संख्यामध्ये मांडायच्या. सुरुवातीला आहे x² नंतर ही जी संख्या आहे ही आहे -5, यासोबत x लावायचा आहे. नंतर पुढची संख्या आहे -2, यासोबत सुद्धा x लावायचा आहे. -10 = 0. आता मित्रांनो, याचे गट करायचे आहेत, हे गट केलेत मी. आता यामध्ये x आहे, यामध्ये x आहे, हे कॉमन घेऊया दोन्ही पदांमधून. मग हा जर x कॉमन घेतला तर या ठिकाणी x² आहे, म्हणजे 1x या ठिकाणी बाकी राहिला, कारण x आणि x चा वर्ग होईल. नंतर वजा चिन्ह. आता हे जे 5 आहे हे 5 लिहावे लागतील, कारण x तर आपण कॉमन घेतलेलं आहे. आता मित्रांनो, मी हे जे चिन्ह दिलं हे वजा चिन्ह घेतलं. आता हा 2 जो आहे या 2 पटीमध्ये 10 येतोय, तर त्यामुळे 2 या ठिकाणी आपण कॉमन घेऊया. आता 2 कॉमन घेतल्यानंतर या ठिकाणी राहिला x. बाहेर जर वजा चिन्ह घेतलं तर आतलं चिन्ह बदलायचं, तर त्यामुळे या अधिकचं झालं वजा. आता 2 × 5 = 10 म्हणजे या ठिकाणी 5 उरतील, म्हणजे वरती उत्तर मिळतंय आपल्याला. या 10 ठिकाणी 5 लिहावं लागतील. 2 × 5 = 10 = 0. तर 2 कंस आपल्याला सारखे दिसत आहेत, x - 5 x - 5, तर तो कॉमन घ्यायचा. मग आता हा कॉमन घेतला x - 5. आता पुढच्या कंसामध्ये काय राहिलं, तर या ठिकाणी उरलं x, नंतर उरले वजा, नंतर उरले 2 = 0. आता मित्रांनो, एकदा या कंसासमोर 0, एकदा या कंसासमोर 0 मांडायचं. मग या ठिकाणी मी म्हणूनच चिन्ह देतोय x - 5 = 0, कारण गुणाकार असतो दोन्ही कंसाचा आणि समोर 0 असल्यास दोन्ही कंसासमोर आपल्याला 0 मांडायचं असतं. मग आता दुसरा कंस आहे x - 2 = 0. आता 5 पक्षांतरित करू. x त्या साईडला 5 गेल्यानंतर -5 झाले, +5, म्हणजे हे पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. x पहिली किंमत 5 आहे, किंवा जी x दुसरी किंमत मिळाली आपल्याला ती 2 पक्षांतर करून मिळेल. 2 या ठिकाणी टाकले, हे 2 + 2 = 2 झाले. तर हा होता मित्रांनो प्रश्न दुसऱ्यामधील दुसरा उपप्रश्न पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. आता मित्रांनो, आपण येऊया तिसऱ्या प्रश्नावर. तिसरा प्रश्न बघा काय आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो एक निश्चयक.
चार वजा तीन यम पाच आणि या निश्चयाची ची जी किंमत आहे तर ती 26 आहे आणि आपल्याला शोधायची यमची किंमत. तर ही यमची किंमत शोधणं खूप सोपं आहे. आपण काय करूया तर सुरुवातीला हा जो दिलेला निश्चयक आहे तर हा मानून घेऊया. आता आपण काय करूया या चारला पहिल्या कंसामध्ये घेऊया, हा जो पाच आहे हा पाच दुसऱ्या कंसामध्ये ठेवूया. ही एक निश्चयक सोडवण्याची पद्धत असते. आता आपण चारनं पाचला गुणलं, आता आपण सूत्रामधलं एक वजा चिन्ह द्यायचं असतं, या संख्येने या संख्येला गुणायचं. मग आता यम या ठिकाणी लिहितोय मी आणि सोबत हे वजा तीन टाकतोय पुढच्या कंसामध्ये. आता हे इथपर्यंत आपण सोडवलं पण याची किंमत आपल्याला 26 दिलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मी 26 मांडतोय. हे जे आहे तर हे म्हणूनच चिन्ह द्यावे लागेल कारण 26 ही किंमत दिलेली आहे निश्चयकाची. आता चारनं पाचला गुणलं, चार पंचे 20 झाले, नंतर वजा आणि हे वजा, दोन चिन्ह वजा आले गुणाकारामध्ये, हे झालं अधिक, तीन यम लागूनलं 3 यम आणि समोर येत आहेत 26. आता 20 पक्षांतर जर केलं तर ते 26 वजा होतील तर त्यामुळे या ठिकाणी उरले 3 यम, नंतर 26. आता हे 20 या साईडचे जे आहे तर ते 26 सोबत घेऊया. अधिक 20 चे होणार वजा 20, यांची वजाबाकी आपल्याला मिळणार 6. या साईडला आहे 3 यम. मित्रांनो जर 3 पक्षांतर केलं तर 3 आणि यमचा गुणाकार आहे, यावेळेस 3 हा 6 सोबत भागाकारात जाणार प्रश्न की जे आपण सोडवले. तर मित्रांनो हे होतं इयत्ता 10वी गणित मार्च 2016 प्रश्नपत्रिका. आता पुढील जे प्रश्न आहेत तर ते तुम्ही बघून घेऊ शकता आणि हे नक्की सोडून बघा. जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करा, आपण समोरचे सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी सोडवूया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या समोरील क्वेश्चन घेणार आहोत. आता हा मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर 5वा प्रश्न दिसतोय की ज्या ठिकाणी एक सारणी दिलेली आहे आणि त्याचा मध्य शोधायचा आहे आणि नंतर पुढचा जो प्रश्न आहे तर त्यामध्ये परत एक सारणी दिलेली आहे आणि आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे. तर ही जी सारणी आहे या सारणीवरून तुम्ही सहज वृत्तालेख काढू शकता.